आज पहिल्यांदा पाऊस आला आहे ना नवीन व्हिडिओ मध्ये। तर आता मी आणखीन आंघोळ वगैरे केलेली नाही, आंघोळ करायची आहे। त्याच्या आधी मला खाली जाऊन यायचंय, दूध वगैरे घेऊन यायचं आहे, फुलं वगैरे घेऊन यायचं आहे। आज आहे होळी, तर त्याच्यासाठी आज आमच्या घरी पोळे वगैरे असणार आहेत आणि आमचे आहो पण उठलेले आहेत। आज त्यांना सुट्टी आहे, लोळायला किती वेळ झाले खाली बसायला। तर चला मी खाली खाली दूध घेऊन येते आणि आंघोळ पण करते लगेच। रांगोळ वगैरे झालेली आहे माझी आणि खाली पण जाऊन आले, दूध वगैरे घेऊन आले आणि मैंने आपके लिए क्या लोया है, क्या लोया है, क्या लोया है। काळे दिसाय लागले बाबा, केवढी काळे दिसाय लागले। इकडे ब्युटी तुमची उजेडात दाखवा, अंधारात नका दाखवू। या ना, दाता असलात का तुम्ही? दसा मग तिथे डोंट लुक, माहित नाही तर आवडेल का माहिती। आपण मी पहिल्यांदा चांगले बाबू नाही तोंडात नाही घालत, त्याला फोडावं लागतंय पहिले। बिस्किट आहे काय पहिल्यांदा? मग पहिल्यांदा चांगलंय आपण ओरिओ, इतर दुसरे सगळे खाल्लेत नाही, इतर दुसरे सगळे आणले तर। हो मी भरली हवा, फाडा फाडा पटकन दे दो हमको भी। बाकी सगळे खाल्ले, तो ओरिओ नाही खाल्ला। हो मी काय म्हणते विसरभोळी आहे मी, मलाच काय आठवत नाही असं म्हणते। तुला मान्य आहे का नाही आठवत नाही तुला? काय सगळं आठवतंय मला, मला म्हणते तर आठवत नाही, आठवत नाही, विसरभोळी म्हणते। डोक्याला छात का डायरेक्ट बाबू, एवढी मोठी गोष्ट झाली। मान्य मला की आपण खात नाही खाल्लं। बरं ठीक आहे, मी मान्य करते, मी विसरले। आज आहे चहा आणि लादी, कुकरला दाळ पण लावलेली आहे आणि आता पूजा वगैरे पण करायची। आता माझी ना पूजा चालू आहे, झालेली आहे आणि रांगोळी पण काढलेली आणि आता लावते मी कापूर। माझा पोळ्यांचा स्वयंपाक होत आलेला आहे, फक्त पोळ्या करायच्या राहिलेल्या आमची, झाले भात झाले, आता भजी तळायला लागली मी, भजी गुरवडी तळायला लागली आणि त्याच्यानंतर पोळ्या करणार आहे। त्याच्यानंतर माझा सगळा स्वयंपाक कम्प्लीट झालेला आहे, आता मी गुरवड्या तळायले। पातळ का पोळी कशी झाली अशी, तिथे नको व्हायला पाहिजे पुरण पातळ झाल्यामुळे। गेल्या वेळेस कसल्या भारी झाले आई होत त्यावेळेस।
करून झालेला आहे. आणि आणखी सकाळपासून डोकं सुद्धा मी चुकलं होतं. अंघोळ केलं तसं, अंघोळ केली तसं तसेच आहे. अंघोळ केली नाही, अंघोळ केली. तर आम्ही गेल्या वर्षी होळी जी आहे ती गावाकडे सेलिब्रेट केली होती, पण ह्यावेळेस नाही येत आम्ही गावाकडे, त्याच्यामुळं तिथं सेलिब्रेट करावी लागणार आहे. आणि होळीची जी पेटवतात, होळीची पेटवतात ती आम्ही गावाकडेच पेटवतो, इथं नाही पेटवत. तर तुम्हाला आमच्या दोघांकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सांगायचं असं आहे की व्हिडिओमध्ये तुम्हाला होळी बघायला तर मिळणार आहे, आम्ही करणार नाहीत म्हणून काय झालं, पण तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे. एक जवळपास आमच्या जेवढं काय दाखवत तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि तुम्ही आमचा गेल्या वर्षीचा, आम्ही गेल्या वर्षी होळी कशी सेलिब्रेट केली होती ते तुम्ही बघू शकता. मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते, तो एकदा नक्कीच बघा. तर आता सगळा स्वयंपाक करून झाले नाही, मी आता निवत वगैरे ठेवणार आहे जेवायला. प्लेट तयार केलेली आहे, माझा स्वयंपाक सुग्रणी बाईने केलेला. हे बघा, इकडे आहे आमटी, इकडे केलेले आहेत भजे. भजे थोडेच झालेत म्हणजे थोडेच केलेत. इकडे आहेत पोळ्या, ह्याच्यात आहे कुरवडी, नमू होऊ नये म्हणून प्लास्टिक मध्ये ठेवलेली आहे ती. इकडे आहे भात आणि इथं आहे दूध. आणि हे तर आम्ही आता वाढून घेतलेलं आहे. हे बघा, इकडे आमच्या मिस्टरांची प्लेट. या की होत जुळ हो करा चालू. आमची सांगा मला मेन म्हणजे कशी झालेली आहे सगळ्यात स्वयंपाक. भजे कसे झालेत, गरम आहे झाले का? मीठ टाकायचं. चला करतो आम्ही आता होळीचं जेवण, होळीचा स्वयंपाक. स्वयंपाक केल्यानंतर जेवण करतो आता. तर तुम्ही पण जेवण केलं नसेल तर तुम्ही पण करून घ्या. लोकांचं दुपारचं जेवण झाले शक्यतो. लेडीज हॅमेज म्हणजे संध्याकाळी असते ना होळी, त्याच्यामुळे जरा दुपारच्या नंतरच स्वयंपाक करतात. दोन मिनिटात कपडे चेंज केले होते, आम्हाला बाहेर जायचे, दीदीकडे पण जायचे आम्हाला. आणि फिवर होता ड्रेस म्हणून हात घातला मी लवकर. चला जातो आम्ही आता लवकर, ह्यांचा एक कस्टमर वाट बघायला लागले म्हणून जाऊ लागले अर्जंटमध्ये. नंतर थोडा वेळ थांबून जेवण केल्याच्या नंतर गेलो असतो. जेवण केलं हात धुतला नाही तर उठून पळायला लागला. हे बघा, इथं भर चौकात उकरून ठेवलंय. केवढं ट्रॅफिक झालंय आजूबाजूला. पाऊस यायला लागलाय. आज पहिल्यांदा पाऊस आला आहे ना. आम्ही आता ना होळीमध्ये निवड नारळ वगैरे टाकण्यासाठी आलो आणि पाऊस खूप जोरात आहे. मोठे 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 थेंब पडायला होळीमध्ये.
गर्मी ले वाले पढ़ाई ले ले जाओ आता केवड़ी लंब पर्यंत उभी है मैसूर आता दीदीच्या इथून आलो आणि ज्योती आता आली खाली आता जस्ट दीदी कडून आलो आम्ही आणलीक प्लेट रेडी करू एकच राहिले आमच्याच नावाचं राहिलं वाटतं नारळ छान आहे किती ह्याला सोलायचं सोलाय जात ह्याला हाय का तुमच्याकडे सोलायला म्हणजे नारळ खतम वगैरे एक मिनिटाचा फरक पडला फक्त नारळासाठी चला नारळ आता हिला इथं सोलायला चालू केलंय खूप छान आहे नारळ पण आता आतून नारळ खूप छान आहे ना पण मिस्टर पाणी खूप आहे त्याच्यात एवढं एकच राहिलं होत एवढंच राहिलं होत तुम्हाला बघितलं की येतील लेडीज तुमच्याकडे सोलायला सुरून द्या म्हणून आमचं सुरून द्या म्हणतील आमचं तुम्ही खूप छान आहे नारळ बघा कवळ आहे केवढं नारळ इतर बाकीच्या लेडीज आहेत पूजा करलेल्या तिकडून जाणार पलीकडून फक्त साडी घालायची तेवढी राहिली कारण बाहेर जायचं होतं दीदी करत नाही तर मग साडी नव्हती घातली पण साडी घालणार होती मी पण नाही घातली गडबडीत साडी घातली असती तर आणखी भारी मजा आली मस्त फोटो वगैरे काढले असते आमच्या त्यांना लई नारळ आवडले लोक भारी दिले ना नारळ कवळ कवळ कसलं भारी नारळ निघलंय एकदम कवळ आहे आणि ताज आहे नारळ हे जे नारळ आहे फक्त आमच्याच नावाचं म्हणजे फक्त अर्ध्या मिनिटाचाच फरक असं हे नारळ घेण्याच्या बाबतीत आम्ही घेतलं की लगेच आम्ही लगेच म्हणजे लगेच अर्ध्या मिनिटातच कस्टमर एक आला आणि आम्हाला पण पाहिजे मला पण हे शेवटचं नारळ राहिलं होतं आणि त्याच्यावर आमचंच नाव लिहिलं होतं असलं भारी वाटलं ना एकदम कवळ घरी पण मी नारळ ठेवले आता देवाला
वर जायला असली थंड हवा एवढी छान हवा सुटली ना बापरे फिशियस नाही जोपच लागेल 2 मिनिटात एवढी थंड हवा सुटली तुम्हाला फिरू नाही फिरू नाही तुम्हाला चला मग जातो आम्ही आता टेरेसवर आला आणि खूप म्हणजे थंड हवा सुटलेली एकदम थंड हवा सुटली आणि आज पौर्णिमा असल्यामुळे पूर्ण चंद्र पण निघालेला आहे दाखवते मी तुम्हाला पूर्ण चंद्र निघाला झोप लागली तर 2 मिनिटात कसा होता आमचा आता होळीचा दिवस कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमचा जो गेल्या वर्षीचा गावाकडचा होळीचा व्हिडिओ आहे तो पण एकदा नक्की बघा मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग आपण भेटूत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्माईल प्लीज बॅक युअर स्माईल अचानक डोळे वर करायचे पांढरे दाखवायचे सगळे काय पुढच्या वर्षी आपण गौऱ्या पण टाकूयात गौऱ्या पण घेऊयात नाही पुसलं मी निघणार वाटत आलो आम्ही आता खाली तर असा होता आमचा होळीचा दिवस होळी गेल्याच्या नंतर